मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार भाजपच्या कार्यकर्त्यांनी सार्थकी लावला आहे. सांगली महापालिका निवडणुकीसाठीचे मतदान 1 ऑगस्ट रोजी होत असून मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटगाठीनंतर भर देत सार्थकी लावला. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यानं तसेच सोमवारी सायंकाळी प्रचार थंडावणार असल्यानं शहरातील उच्चभ्रू वसाहतीप्रमाणेच झोपडपट्ट्या, सोसायट्या अशा सर्वच भागातील जास्तीत जास्त संख्येने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते धडपडत होते. महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार रोड शो, बाईक रॅली, पदयात्रांसह मतदारांच्या घरोघरी जात वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत भाजपच्या उमेदवारांनी सार्थकी लावला. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यानं सकाळपासूनच भाजपच्या सर्व उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह वार्डात फेरी मारून थेट मतदारांशी संवाद साधला. काही उमेदवारांनी तर सकाळी 6 वाजता प्रभागातील चहाच्या टपऱ्यांना भेटी देत टपऱ्यांवर येणाऱ्या नागरिकांना मतदानाचे आवाहन केले.